नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेल मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करणार आहोत तर चला वेळ न वाया घालता आपण त्या टॉपिककडे सुरुवात करूया सेल बायलॉजीमधला हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत टॉपिकचं नाव आहे सेल सायकल काय बघणार आहोत आपण सेल सायकल हा खूप महत्त्वाचा टॉपिक्स आहे सेल मध्ये तर आपल्याला माहिती आहे काय सेल सायकल व्हॉट इज द सेल सायकल और व्हाट इज द डेफिनेशन ऑफ सेल सायकल म्हणजे आपण पॉइंट पॉईंटमध्ये सेल सायकलची डेफिनेशन सेल सायकलचे टाइप्स सेल सायकलचं फंक्शन मेकॅनिझम डायग्राम्स असेल ते सगळं आपण यामध्ये बघणार आहोत पण बेसिकली व्हॉट इज द सेल सायकल काय आहे सेल सायकल आपण जर जनरली बघितलं की इन द बॉडी ऑफ एनिमल काय बॉडी ऑफ एनिमल हिच न्यूली फॉर्म सेल ग्रो इन साईज बाय द सिंथेसिस ऑफ डी एन ए आर एन ए प्रोटीन अँड डिवायडेली इंटू द टू डॉटर सेल्स म्हणजे आणि मग त्याच्यापासून काय होणार आहे दोन सेल तयार होणार आहे म्हणजे काय सांगायचं सिंपली की जे अॅनिमल्स जे आहेत काय बॉडी ऑफ ऍनिमल्स त्यांच्या ॲनिमल्सच्या बॉडीमधली सेल काय होत असते ग्रो होत असते स्मॉलपासून लार्जर आणखी लार्जर आणखी लार्जर नंतर ती एकदम ग्रो झाल्यानंतर काय करत असते ती आर एन ए सिंथेसिस करते डी एन ए सिंथेसिस करते अजून प्रोटीन असेल प्रोटीन सिंथेसिस करते आणि नंतर फायनल डिवायडेड डेड टू मायटॉटिकली काय होणार आहे मायटॉटिकली ती डिवायडेड होणार आहे आणि मग डिवायडेड झाल्यापासून परत एका सेलच्या दोन सेल तयार होणार आहे याला आपण काय म्हणतो सेल सायकल किंवा आपण याला सेल सायकल म्हणतो आणि ही सायकल परत अगेन्स्ट ह्या सेलपासून परत काय होणार आहे परत पाहिल्यापासून सायकल रन होणार आहे म्हणून आपण हिला काय म्हणतो सेल सायकल याचं स्ट्रक्चर जे बघितलं आपण तर ते काय सायकल लाईक म्हणून आपण हिला सेल सायकल म्हणत असतो सो लेट्स आता डेफिनेशन बघूया सेल सायकलची काय सांगता येईल जर आपण जनरली डेफिनेशन डेफिनेशन जर बघितली सेल सायकलची तर काय जनरली आपल्याला डेफिनेशन सांगता येईल मी आता जे सांगितलंय मेकॅनिझम तीच काय त्याच्यावाली डेफिनेशन आहे पण बघूया आपण सायंटिफिकली द इव्हेंट द इव्हेंट एक लक्षात द इव्हेंट मग कोणत्या कोणत्या इव्हेंट्स असेल मग त्यामध्ये सिंथेसिस ऑफ आर एन ए जसं मी सांगितलं होतं नंतर सिंथेसिस ऑफ डी एन ए देन सिंथेसिस ऑफ प्रोटीन काय प्रोटीन सिंथेसिस आहे आणि देवायडेड काय आहे किंवा सेलचं काय होणार आहे सेल डिव्हिजन आहे डिव्हिजन यालाच आपण काय म्हणणार आहे द सेल डिव्हिजन आहे आणि हे सगळं कुठं ऑकर्स होणारे तर ऑकर्स इन द लाइफ ऑकर्स इन लाईफ लाईफ जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या लाईफमध्ये ऑकर्स होणार आहे यालाच आपण काय म्हणणार आहे दिस इज ऑल्सो नोन ॲज द सेल सायकल ही खूप सिंपल डेफिनेशन आहे असं समजलं का की एखादी इव्हेंट्स आहे मग कोणती इव्हेंट्स असेल ॲनिमलमध्ये द सिंथेसिस सिंथेसिस ऑफ आर एन ए असेल डी एन ए असेल प्रोटीन असेल सेल डिव्हाय सेल डिव्हिजन असेल हे सगळं ऑकर्स इन लाईफ त्याच्या लाईफमध्ये ऑकर्स होत असेल तर आपण काय म्हणतो त्याला सेल सायकल होतो म्हणजे सेल ग्रो होते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सेल सायकल होती ही आपण काय जनरली डेफिनेशन ऑफ सेल सायकलची बघितली आता एक छोटासा काही स्टेप्स आहेत सेल सायकलच्या तर आधी सुरुवातीला आपण त्या स्टेप्स बघूया काय किंवा आपण त्याला फिजिस पण म्हणतो सेल सायकलच्या सेल सायकल आपण जर बघितली तर सेल सायकल्स कॅन डिवायडेड टू द टू मेन टाइप्स आपण त्याचं जर डिव्हायडेशन जर बघितलं तर दे कॅन डिवायडेड टू द टू मेन टाईप्समध्ये काय झाले त्याच्यावलं डिव्हायडेशन झाले तर बघूया कोणत्या कोणत्या टाईपमध्ये डिवायडेशन झाले फर्स्ट वन जर बघितलं आपण सेल सायकल मधले फर्स्ट डिवायडेशन जर बघितलं तर दे आर डिव्हायडेड टू द इंटरफेज फर्स्टली इंटरफेजमध्ये डिवायडेशन झालं आणि नंतर काय मायटोटिक फेजेसमध्ये काय झालं त्याचं डिवायडेशन झालं फेजेसमध्ये त्याचं डिवायडेशन झालं हे काय दोन मेन स्टेप्स आहे कशाच्या सेल सायकलच्या ह्या दोन मेन स्टेप आहे याच्यामध्ये परत काय काही सब स्टेजेस आहे तर कोणत्या कोणत्या स्टेजेस आहे बघूया आपण जर इंटरफेज जर बघितली तर इंटरफेज कॅन डिव्हायडूड डिव्हायडे अगेन्स्ट टू द थ्री मेन टाइप्स बघितलं आपण जर इंटरफेज जर बघितली तर ते कॅन इन टू द थ्री मेन टाईप्स त्यामध्ये जर आपण बघितलं तर जी वन फर्स्ट म्हणजे काय ग्रोथ फेज फर्स्ट असेल नंतर यस फेज असेल आणि नंतर जी टू फेज असेल ह्या काय आपल्या किंवा ह्या फेजमध्ये काय झालेले त्यांचं डिव्हायडेशन झालेलं आहे कशामध्ये तर मध्ये आणि बघूया नंतर फेज मध्ये मायट्रोटिक फेज जर बघितले आपण तर दे कॅन द अगेन्स्ट टू मेन टाइप्स काय तर टू मेन टाइप मध्ये डिवायडेशन झाले कोणत्या कोणत्या मेन टाईपमध्ये तर कॅरिओ कायनेसिस कॅरिओ कायनेसिस अँड सायटो कायनेसिस हे आपण थोडंसं पुढं बघूया कॅरिओ कायनोसिस आणि सायटोकायनेसिस हे आपण थोडस पुढं बघूया अगेन जर बघितलं आपण तर कॅरिओकायनोसिस कॅरिओ कायनोसिस सगळ्यांना माहितच आहे काय कॅरिओ कायनेसिस किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅरिओकायनोसिस काय सांगता येईल आपल्याला ऑन मीन्स काय न्यूक्लियस कायनेसिस म्हणजे काय न्यूक्लियसचं डिव्हिजन त्याला आपण काय म्हणतो कॅरिओ कायनेसिस अलग लक्षात आणि सायटोकायनोसिस म्हणजे काय सेलच्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत त्याला आपण सायटो कायनेसिस म्हणतो आपण जर बघितलं कॅरिओ कायनेसिस अगेन्स्ट इन इंटू द मेन फोर फेजेस त्यामध्ये आपण जर बघितले तर काय प्रोफेज प्रोफेज नंतर सेकंड जर बघितले तर काय प्रोफेज मेटाफेज नंतर थर्ड वन फेज अँड देन लास्ट वन इज द टिलो फेज दिस इज द मेन फेजेस ऑफ द कॅरिओ हे काय मेन फेजेस आहेत का, का? समजलं का दिस इज द व्हेरी सिम्पल थिंग्स नंतर आपण कॅरिओ बघितल्यानंतर आपण एक जस्ट डायग्रॅमॅटिकली थोडंसं व्ह्यू बघूया कसं असतं किंवा कशा सेलच्या स्टेप्स असतात आपण जर जनरली बघितलं तर काय सपोज ही एक सेल आहे ही एक काय सिंपल सेल आहेत समजलं का त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे दिस इज द सिम्पल सेल हे सेल नंतर काय होणार आहे सेलमध्ये काही स्टेजेस असतात इंटरफेजमध्ये जसे मी सांगितल्या जीवन यस अँड जी टू ह्या ज्या फेजेस आहेत ह्या कम्प्लीट झाल्यानंतर काय होणार आहे मग न्यूक्लियसमधलं जेनेटिक मटेरियल वगैरे सगळं रेडी झालेलं असेल आणि मग एका न्यूक्लियस पासून आपल्याला काय होणार आहे दोन दोन न्यूक्लियस तयार झालेले दिसतील तर इथ ह्या दोन सेलच्या बिटवीन गॅपला किंवा ह्या दो इथून जे मी मार्किंग केलंय तर एवढ्या एरिया किंवा एवढ्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्सला काय म्हणतात इंटर फेज अलग लक्षात इट्स व्हेरी सिंपली काय होणार आहे इंटरफेज म्हणतात सिम्पली त्यांना आपण इंटरफेस कॉमनली म्हणतो एक सिंगल, आ, सेल होती दिवी, सिंगल त्याचं काय झालंय सेल डिव्हि डिव्हिजन होण्यासाठी काय आधी प्रोसेस स्टेप्स काय झाल्या त्यांनी फायनल केलाय जी वन असेल एस असेल जी टू असेल तर ह्या इथून एवढ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो या इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंटरफेस इंटरफेस कम्प्लीट झाल्यानंतर लगेच प्रोसेस काय झाली इथं स्टार्ट झाली किंवा इथे जी प्रोसेस झाली त्याला आपण काय म्हणतो कॅरिओ कायनेसिस कॅरिओ कायनेसिस म्हणजे काय की न्यूक्लियस पासून दोन डॉटर न्यूक्लियस फॉर्मेशन होता त्याला आपण काय म्हणतो कॅरिओकायनेसिस आणि ह्या दोन डॉटर न्युक्लियसला आपण काय म्हणतो न्यूक्लिया अलग लक्षात दिस इज द व्हेरी सिम्पल स्टेप नंतर कॅरिओकायनोसिस झाल्यानंतर कॅरिओकायनेसिस हो, पासून परत काय लगेच नेक्स्ट सायटोप्लाझमचं डिव्हायडेशन सा होणार आहे आणि लगेच नेक्स्ट काय होणार आहे दोन सेल फॉर्मेशन होणार आहे अलग लक्षात सिंपली दोन सेल फॉर्मेशन होणार आहे म्हणजे सायटोप्लाझम त्याचं काय होणार आहे डिव्हायडेशन होणार आहे त्याला आपण काय म्हणतो सायटोकायनेसिस आणि नवीन सेल फॉर्मेशन होणार आहे नवीन सेल काय होणार आहे दोन सेल डॉटर सेल फॉर्मेशन आहे ह्या कोणत्या सेल आहे डॉटर सेल काय होणार आहे फॉर्मेशन होणार आहे आणि ह्या ज्या प्रोसेस ज्या आहेत इथून जी प्रोसेस जे आहेत एवढी तर नोन एज द मायटोटिक फेज मायटोटिक फेज आहेत अलग लक्षात इट्स अ व्हेरी सिम्पल इट्स व्हेरी सिम्पल देन नेक्स्ट जे बघणार आहे तर आपण यामध्ये नेक्स्टमध्ये आपण जर जे बघणार आहे तर काय ड्युरेशन ड्युरेशन ऑफ सेल ड्युरेशन ऑफ सेल जर आप हे काय बघणार आपण ड्युरेशन ऑफ द सेल सायकल आपण जर ड्युरेशन बघितलं तर ड्युरेशन इज द varies varies अमंग डिफरंट अॅनिमल सेल ड्युरेशन जर बघितलं तर varies among डिफरंट organism डिफरंट organism मध्ये काय ते सेल सायकलचं ड्युरेशन व्हॅरेबलस आहेत सपोज जर आपण काही एक्झाम्पल जर बघितले तर ड्युरेशनचे काही एक्झाम्पल बघितले आपल्या सराउंडिंग मधले तर आपल्याला काही एक्झाम्पल सांगता येईल सपोज आपण जर बघितलं पॅरामेशियम पॅरा पॅरामेशियम काय इट इज अ वन एक्झाम्पल आणि याचं जर सेल सायकलचं आपण जनरली ड्युरेशन जर बघितलं तर इट्स ऑल्सो जनरली सिक्स हवर्स पॅरामेशियम मध्ये जर आपण सेल सायकलचं ड्युरेशन जर बघितलं तर किती सिक्स हावर्स तसंच आपण जर दुसरे ऑर्गेनिझम जर बघितले तर त्यामध्ये बेसिकली आपण जर ह्युमन बघितलं ह्युमनचं जर सेल सायकल डिव्हिजन किंवा सेल सायकल जर बघितली तर दिस सेल सायकल ऑल्सो ऑपर्स इन द ट्वेंटी फोर हावर्स जनरली ह्युमन मध्ये सेल सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाइम आहे तो किंवा कालावधी आहे तर तो किती आहे ट्वेंटी फोर हवर्चा आहे नंतर आता आपण लेट्स डायग्रॅमेटिकली जर बघितलं तर फेजेस ऑफ सेल सायकल आपल्याला काय बघायचंय फेजेस ऑफ द सेल सायकल तर जनरली मी ऑलरेडी जसं डायग्रॅम मध्ये सांगितलं तशा काय फेजेस ऑफ द सेल सायकलच्या सो so, वाईल कम्प्लेटिंग सेल सायकल इज शो द मेन टू फेजेस जसं मी सांगितलं होतं की सेल सायकलच्या फेजेसमध्ये दोन महत्वाच्या फेजेस आहेत त्यामध्ये इंटरफेज आणि दुसरी कोणती आहे मायटॉटिक फेज ह्या दोन फेजेस महत्वाच्या आहेत सेल सायकलमध्ये तर चला डायग्रामेटिकली आपण सेल सायकलच्या फेजेस समजून घेऊया मी काय करतो इथं एक सिम्पल डायग्रॅम काय करणार इथं ड्रॉ करणार आहे फेजेस साठी मी एक डायग्रॅम इथे काय केलेली ड्रॉ केलेली आहेत नंतर त्यामध्ये परत एक छोटासा सर्कल आपण काय करणार हे दोन सर्कल मी ड्रॉ केलेले आहेत त्याचा उपयोग मी सांगतो काय बघितलं आपण जनरली तर एक डायग्राम काढतोय हे असे काय फेजेस आहे तर बघूया आपण इथे जे स्टार्टिंग फेज जे आहे तर इट इज ऑल्सो जी झिरो काय ती जी झिरो फेजपासून सेल सायकल स्टार्ट होते नंतर जर आपण बघितलं तर इथं काय दिस इज द जीवन फेज लक्षात जीवन फेज म्हणजे जी काय ग्रोथ फेज आहेत आणि जनरल ही जर ग्रोथ फेज जर बघितली तर इन ॲनिमल्स ॲनिमलमध्ये पण आपण ह्युमनचं एक्झाम्पल बघणार आहे ही जर जनरली बघितली तर सिक्स टू ट्वेल् हवर्सची काय ही ग्रोथ फेज असते नंतर ग्रोथ फेज नंतर जर बघितलं आपण तर सेकंड फेज जी असते तर काय यस फेज ती सर्व द सिंथेटिक फेज आणि यस फेज जर बघितली आपण तर किती हवर्सची असते जनरली सिक्स टू एट हवर्स अलग लक्षात किती असते सिक्स टू एट ची असते आणि यामध्ये काय होणार आहे डी एन ए जेनेटिक मटेरियल जे आहेत तर काय होणार आहे डी एन ए टू एन टू फोर एन होणार आहे आपल्या नॉर्मलमध्ये सेलमध्ये टू एन डी एन ए असतं म्हणजे ग्रोथ फेजमध्येच जनरली डी एन ए जर बघितला आपण तर काय टू एन असतो नंतर यस फेजमध्ये सिंथेस सिंथेसिस होऊन तो काय होणार आहे फोर एन डी एन ए होणार आहे नंतर ही झाली यस फेज एस फेज नंतर जी टू फेज जी टू फेज।, फेज जर बघितलं तर काय इट्स व्हेरी शॉर्ट थ्री टू फोर हावर्स ही किती असते थ्री टू फोर हवरची स्टेज असते याच्या नंतर ही जी फेजेस ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या किंवा इथून जर आपण जनरली बघितलं इथून जर आपण जनरली जर बघितलं कुठपर्यंत इथपर्यंत अलग लक्षात इथून जर आपण जनरली इथपर्यंत जर बघितलं तर दिस नोन एज द इंटरफेज ही कोणती फेज असणार आहे इंटरफेज असणार आहे आणि रिमेनिंग राहिलेली एवढा पोर्शन जो आहे तर, तर तो कोणती फेज असणार आहे मायटॉटिक अलग लक्षात सिंपली नोन ॲज द मायटॉटिक अलग लक्षात मायटॉटिक फेज आहे आणि ह्या मायटॉटिक फेजेस जे फेजे आहेत तर ऑल फेज इस ऑल्सो ऑकर्स इन द वन हावर्स वन हावर्समध्येच ह्या ऑकर्स होतात मग यामध्ये जर बघितलं आपण तर काय यामध्ये जर आपण जनरली बघितलं तर इथं काय असते प्रोफेज इथं प्रोफेज मेटाफेज फेज आणि टिलोफेज आपण जर ह्या प्रोफेज मेटाफेज एनाफेज इथं जर एवढ्या याच्यात जर बघितला तर इथं काय होणार आहे कॅरिओ कायनेसिस इथं काय होणार आहे कॅरिओ कायनेसिस अलग लक्षात आणि जे इथं जे राहिले फेज टिलोफेज इथं काय होणार आहे सायटो कायनेसिस कायनेसिस काय होणार आहे ऑकर्स होणार आहे हे होतं थोडीशी जनरल डायग्रॅम्स ऑफ कशाची सेल सायकलची सो लेट स्टार्ट आपण आता सेल सायकलच्या काही फेजेस बघूया त्यामध्ये आपण फर्स्ट वन जी फेजेस मी डायग्राम मध्ये दाखवली होती फर्स्ट वन फेज तर इंटरफेज आता आपण फर्स्ट वन फेज कोणाबद्दल डिस्कस करणार आहे तर वी डिस्कस अबाउट द इंटरफेज आपण कोणाबद्दल डिस्कस करणार आहे इंटरफेज बद्दल डिस्कस करणार आहे आता आपण जर जनरली बघितलं तर इंटरफेज मध्ये परत तीन फेजेस आहे जी वन यस जी टू अँड जी झिरो या चार फेजेस इंटरफेजमध्ये आहेत पण जनरली आपण जर काही कॅरेक्टर बघूया इंटरफेस चे काय काय आहे इंटरफेज इज द स्टेज ऑर पीरियड बिट्वीन टू सक्सेसिव्ह मायटोस्टिक डिव्हिजन आपण जर इंटरफेज जर बघितली तर काय टू सक्सेसिव्ह मायट्रोटिक डिव्हिजन एक काय फेज आहेत किंवा मधला डिस्टन्स आहे इट इज द लॉन्गेस्ट फेज अँड ही काय इट इज अ लॉन्गेस्ट फेज आहे काय लॉन्गेस्ट फेज आहे आणि आय थिंक सो दिस ऑल्सो ऑफर्स इन ट्वेंटी हवर्स अलग लक्षात इट्स वेरी व्हेरी ट्वेंटी ची आहेत वुमन मध्ये इंटरफेज ऑल्सो कॉल्ड एज अ रेस्टिंग फेज इलाज आपण काय म्हणतो कॉल्ड रेस्टिंग फेज आपण हिला जनरली काय म्हणत असतो रेस्टिंग फेज पण म्हणत असतो जर बघितलं तर इट इज ऑल्सो मायट्रटिकली ऍक्टिव्ह ही जी इंटरफेज जी आहे तर काय मायटॉटिकली कशी असते ऍक्टिव्ह असते जनरली मायट्राटिकली कशी असते ही ऍक्टिव्ह असते आणि याचे जर काही कॅरेक्टर्स जर बघितले तर काय आपण जनरली याचे जर कॅरेक्टर्स जर बघितले तर कोणाचे हे इंटरफेस काय कॅरेक्टर सांगता येईल आपल्याला तर देश लॉड्स ऑफ कॅरेक्टर्स काय न्यूक्लियस इज लार्ज अँड डिस्टिंग आपण जर इंटरफेस ऑब्झर्व केली अंडर द मायक्रोस्कोप तर न्यूक्लियस जो आहे तर काय लार्ज दिसेल आपल्याला आणि डिस्टिंक्ट दिसेल सगळ्यांपेक्षा वेगळा दिसेल नंतर आपण जर पुढे जर बघितलं तर काय न्यूक्लियर मेमब्रेन इज इंटॅक्ट काय न्यूक्लियर मेमब्रेन ही इंटॅक्ट झालेली असेल नंतर आरएनए आणि डीएनए आणि प्रोटीन सिंथेसाईज झाले असेल आर एन ए असेल डीएनए असेल किंवा प्रोटीन असेल ते काय झाले असणार आहे साईज झाले असणारे नंतर काय क्रोमोझोम आर हॅपेरिन अनकॉइल्ड थ्रेड आपण जर बघितले तर काय क्रोमोझोम जे आहेत कसे असणारे अनकॉइल्ड अँड थ्रेड लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन न असणार आहे सेंट्रिओल इज डुप्लिकेट इन द टू आणि अजून एक लास्ट वन जर कॅरेक्टर बघितलं तर काय सेंट्रिओल ते काय झाले असणारे डुप्लिकेट झालेले असणार आहे म्हणजे एकाच सेलमध्ये एकच सेल असतं ते सेंट्रिओल काय झालेले असतात एकाचे दोन तयार झालेली असतात अलग लक्षात अपोजिट डायरेक्शनला मायग्रेशनला सुरुवात करतात हे होते इंटरफेज आता इंटरफेजमध्ये आपण तीन महत्वाच्या फेजेस किंवा चार म्हणून आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या जी झिरो असेल जी वन यस अँड जी टू दिस इज द फोर फेजेस ऑफ द कुणाच्या असणारे हा इंटरफेज इंटरफेज जे आहेत तर त्याच्या ह्या काय महत्त्वाच्या फेजेस आहे सो so, लेट्स डिस्कस ऑफ फेजेस मग यामध्ये आपण जर बघितलं तर काय जीवन फेज काय पहिली जर बघितली आपण तर काय जीवन फेज हिलाच आपण जनरली काय म्हणतो फर्स्ट ग्रोथ पिरियड काय आपण हिला म्हणतो फर्स्ट ग्रोथ पिरियड ऑर फर्स्ट ग्रोथ फेज अलग लक्षात आपण हिला जनरली म्हणतो नंतर जर आपण जर बघितलं अजून तर कोणाबद्दल जीवन फेज बद्दल डायग्राम मध्ये जसं दाखवलं होतं की मी सांगितलं होतं तर काय जीवन फेज इज अ पिरियड बिटवीन मायट्रॉटिक फेज अँड यस फेज आपण जर बघितलं तर इट्स लोकेटेड इन बिट्वीन मायट्रॉटिक Phase, फेज आणि कोणाच्या मध्ये यस फेजच्या फेजच्या मध्ये कोणती फेज आहे जीवन फेज, फेज काय झाली लोकेटेड झाली हे काय तिचं वाल लोकेशन आहे दोघांच्या मध्ये किंवा इन बिटवीन आपण म्हणूया जीवन फेज लोकेटेड झाली आहे आपण जर अजून जीवन फेजचं जर कॅरेक्टर जर बघितलं तर डुरिंग जीवन म्हणजे काय ग्रोथ फेज डुरिंग ग्रोथ फेज आ, ईच डॉटर सेल ग्रो इन साईज अँड सिंथेसिस आपण जर बघितलं तर काय ज डॉटर सेल आहे डॉटर सेल आहेत तर ते काय आहे काही मटेरियल सिंथेसिस आहे काय सिंथेसिस आहे तर यामध्ये काही आर एन ए असेल यम आर एन ए असेल किंवा टी आर एन ए असेल हे काय करणार आहे सिंथेसिस करना है सम टाइम सम प्रोटीन्स ये क्या करना है सिंथेसिस करना है कौन से फेज मध्य जी वन फेज मध्य लेट्स अपन आता सेकंड फेज बगू सेकंड फेज ऑल्सो नोन एज द यस फेज अपन तीन का यस फेज अपन मन तो सो यस फेज यस फेज तिलाच आपण काय म्हणतो सिंथेटिक पिरियड किंवा सिंथेटिक फेज सिंथेसिस थेसिस एवढंच लिहूया आपण इथ इज अ सफिसियंट जर बघितलं तर इट्स लोकेटेड इन बिटवीन द जी वन फेज अँड जी टू फेज काय ही जर बघितली आपण तर ग्रोथ फेज वन त्याच्यानंतर यस आणि त्याच्यानंतर काय असते जी टू तर ह्या दोघांच्या मध्ये हे काय झाले असते किंवा या दोघांच्या बिटवीन असते आता यस फोर येस फेस फॉर येस स्टँड फॉर किंवा आपण यसला सिंथेसिस म्हणतो मग ह्या फेज मध्ये आपल्याला माहिती आहे की काय सिंथेसिस होणार आहे तर मेस्टली इन दिस फेज डी एन ए जो डी एन ए काय टू चा काय होणार आहे फोर एन काय होणार आहे या फेजमध्ये सिंथेसिस होणार आहे आणि काय होणार आहे डुप्लिकेशन होणार आहे टू येन म्हणजे टू येनच कन्वर्जन फोर येन मध्ये होणार आहे म्हणजे जे क्रोमोझोम जे आहेत डिफ्लॉडचं चार याच्यामध्ये डिवायडेशन किंवा चार दोन एन चे चार एन तयार होणारे समजलं का सेट ऑफ पियर तयार होणार आहे क्रोमोजोम नंतर आपण नेक्स्ट जी आहेत तर नेक्स्ट जी फेज आहे तर दिस द जी टू जी टू जी टू फेज म्हणजे काय ग्रोथ फेज सेकंड काय ग्रोथ फेज सेकंड किंवा ग्रोथ पिरियड सेकंड आपण म्हणतो किंवा आपण त्याला सिम्पली सेकंड ग्रोथ फेज म्हणूया ओके दिस इज ऑल्सो नोन ॲज द सेकंड ग्रोथ फेज नंतर आपण जर बघितलं का तर काय सेकंड ग्रोथ फेज जे आहेत तर इट इज ऑल्सो फोर हवर्स इच जर आपण पिरियड जर बघितलं तर किती आहे फोर हवर्सची आपली ही जी आहेत यस फेज जी आहे तर ती किती हवरची आहे इट इज ऑल्सो एट हवर्सची आणि जी वन फेज जी आहे तर इट इज ऑल्सो इलेवन हवर्सची सगळ्यात लॉंगेस्ट हव्हरची आता ह्या फेजेस म्हणजे जी टू फेज आपली किती हवरची शॉर्ट फेज आहे फोर हवरची असते इट इज पिरियड बिटवीन यस फेज अँड मायटोटिक फेज आपण जर इचं लोकेशन बघितलं तर हे कसे हिचे पिरियड कोणत्या मध्ये आपण जर जनरली बघितला तर यस नंतर कोणती असते तर जी टू फेज असते आणि जी टू फेज नंतर मायटॉटिक म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय लोकेटेड झालेली आहे अलग लक्ष फोर आवर्स आहे आणि या फेज मध्ये जर आपण जर बघितला या फेजमध्ये जर आपण जर बघितला काय होणार आहे न्यूक्लिअस जो आहे तर काय होणार तो ग्रो होणार आहे अलग लक्षात न्यूक्लियस इज ग्रो आणि कसं होणार आहे डबल साईजनी आणि ग्रो होणारे आणि त्याची साईज जे आहे तर काय होणार आहे इंक्रीज होणार आहे समजलं का या फेजमध्ये हे होणार आहे आणि बघितलं आर एन एम आर एन ए सी सोपास जी वन जी टू या फेज मध्ये पण होणार आहे आणि फॉलो बाय नेक्स्ट फेज आता नेक्स्ट फेज जी आहे तर ती कोणती आपली सगळ्यात शेवटची फेज आहेत अलग लक्षात सगळ्यात शेवटची फेज आहे दिसेल सो काय होणार आहे आपण तिला शेवटची जी फेज जी आहे आपली लास्ट रिमेनिंग फेज जी आहे तर दिसल सोन होण्याचा यम ही काय आपली शेवटची फेज आहेत यम फेज आता मी तुम्हाला सांगितलं की यम फेजमध्ये दोन महत्वाच्या फेजेस असतात अलग लक्षात यामध्ये सगळं मटेरियल काय होणार आहे डुप्लिकेट होणार आहे सगळं जे आहेत रिप्लेसमेंट ऑफ डॅमेज सेल होणार आहे आणि जर बघितलं तर काय ट्वेंटी फोर हवर्स मधली ही जी यम, काई? वन, वन वन यम फेज जे आहे तर ती काय ओन्ली वन वन ची असते किती असते वन ची असते आणि ह्या यम फेज मध्ये मी जर सांगितलं सांगितलं की कॅरिओ कायनेसिस आणि दुसरी जी आहे काय सायटो कायनेसिस अलग लक्षात साइटो सायटोकायनेसिस या अशा दोन मेन फेजेस आहेत तुम्हाला माहिती आहे मग मा आपण जर बघितलं तर काय आहे कॅरिओकायनेसिस म्हणजे काय आहे की सपोज ही एक सेल आहे यामध्ये एक न्यूक्लियस आहे नंतर याच्यामध्ये परत दुसरा न्यूक्लियस हा न्यूक्लियस तयार करणार आहे म्हणजे एका एक सेलमध्ये दोन न्यूक्लियस तयार होणारे एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियस तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतो कॅरिओकायनेसिस आणि नंतर देन कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर दोन न्यूक्लियस तयार झाल्यानंतर मग इथं काय होणार आहे सायटोप्लाझम काय होणार आहे शेरिंग होणार आहे आणि ह्या काय होणार आहे परत नवीन सेल फॉर्मेशन होणार आहे मग आपण याला काय म्हणतो सायटोकायनेसिस सायटोकायनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ द सायटोप्लाझम काय सायटोप्लाझमचं काय होणार आहे इथं सायटो मीन्स काय सायटोप्लाझम जे आहे तर आपल्याला तो तिथं काय होणार आहे शेरी होणार आहे द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इट इज कॉल्ड ॲज द सायटोकायनेसिस अलग लक्षात इथं सायटोकायनेसिस मध्ये कशाचं डिव्हिजन होणार आहे सायटो सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे सेलच्या सायटोप्लाझमचं आणि इथं कशाच होणार आहे तर न्यूक्लियसच